पुढची बातमी पाहूया। कोकणात समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे, बळीराजा भात शेतीच्या कामालाही लागला। रत्नागिरी जिल्ह्यात गेली 4 दिवस जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भात पिकांच्या तरव्यांची चांगली वाढ झाली आहे। बळीराजा भात शेतीच्या कामात आता व्यस्त आहे। मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे भाताच्या रोपांची वाढ खुंटली होती, त्यामुळे भात लावणी लांबते की काय अशी चिंता कोकणातील शेतकऱ्यांना भेडसावत होती। मात्र गेले 4 ते 5 दिवस पडणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला। कोकणातील शेतकरी भात लावणीसाठी शेत नांगरणी, फोडणी, चिखलणी लावणीच्या कामाला लागले आहेत। भात लावणीचे दृश्य इथं सगळीकडेच पाहायला मिळत आहे। शेतीच्या कामाला सुरुवात झाली, म्हणजे शेवटी आता पाऊस पडल्यानंतरच शेतीची सुरुवात चालू झाली। आता ह्याच्या पुढे पाऊस पडेल तेव्हा आमची शेतीची लागवड होणार आहे। कोकणात मान्सून उशिरा दाखल झाल्याने कोकणचा बळीराजा हा दुखावला होता, परंतु आता कोकणात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे। पावसाचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी आता शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे। पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे झाली नव्हती, तर काही शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघत पेरणी केलीच नव्हती। परंतु आता मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचा सूर उमटत आहे। कॅमेरामॅन नोमान काजीसह मी मुजम्मिल जैतापकर, MK News, रत्नागिरी।